सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत शुभ सका खूप महत्वाची इन्फॉर्मेशन की काल दिवसभरातल्या अपडेट आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस असेल रायगड पोलीस असेल पुणे सोलापूर एसआर पी एफ सर्व गट जे काही तुमचं एक्झाम असेल किंवा मुंबईची आजचं ग्राउंड कसं का आहे काल किती ग्राउंड झालं किंवा आज किती मुलांचं ग्राउंड होणार आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी काल जे मुंबईला पाऊस पडला घाटकोपरला जे काही ग्राउंडची वस्तुस्थिती आहे ती शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अक्षरशः मोटर लावून पाणी बाहेर ओढत असताना सुद्धा पाणी ऐकत नाहीये एवढं पाणी त्या घाटकोपरच्या ग्राउंडवरती आहे आणि ह्यामध्ये मुलं आपली हे जे काही हे देत आहेत ग्राउंड ह्याचमध्ये मध्ये ग्राउंड देतात सगळ्या दिवसून येतात लक्षात घ्या अजून सुद्धा राजकारण्यांना कोणत्याही पद्धतीनं जाग आलेली नाहीये समजलं सो पहिला चॅनल नवीन असेल तर एक विनंती करतोय की चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी रोजची रोज अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत लवकरात लवकर होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो आपण सुरुवात करूयात एकंदरीत बारा तेरा जिल्हे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळजवळ एकवीस ते बावीस अपडेट आहेत एकवीस ते बावीस अपडेट हे तुमच्यापर्यंत आता मी सांगणार आहे शेवट पण बघायचं आहे सुरुवातीला मुंबई पुलीस चालकची अपडेट सांगतोय काल दिवसभरात ग्राउंड झालेला आहे परवा पण ग्राउंड झालेला आहे सलग एकोणीस तारखेपासूनचं ग्राउंड हे कंटिन्यू झालेलं आहे भर पावसात ग्राउंड झालेला आहे पाऊस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे पाऊस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवा त्यामध्ये प्रिकॉशन सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये की जायचं कशी किती दिवस आधी जायचं अगोदर काय करायचं तिथं ग्राउंड कसं मारायचं हे सगळी इन्फॉर्मेशन कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मुंबईला बघायला गेलं तर भरपावसामध्ये सुद्धा ग्राउंड चालू असताना आज दिवसभरात आज सकाळी मुली जे आहेत मुलींचं ग्राउंड तर मुंबईचं ग्राउंड सुरू झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून बरोबर ऑफिशियल स्टाफ जो आहे त्यांना बरोबर चार वाजता रुजू व्हायला सांगतात एक तास अगोदर पूर्ण सर्व तयारी करून घेतात आणि आज दिवसभरात दोन्ही ग्राउंड जे आहे ते आज सकाळी पाच वाजल्यापासून रिपोर्टिंग टायमिंग होतं सुरुवातीला हॉल तिकीट चेकिंग तुमचं हाईट चेकिंग आणि चेस्ट चेकिंग असते सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे याची नोंद घ्या आज दिवसभरात मुंबईच्या मुलींचं जवळजवळ एक हजार मुलींचं ग्राउंड होणार आहे आज दिवसभरात युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती एक हजार मुलींचं ग्राउंड होणार आहे आणि त्याच पद्धतीनं आज दिवसभरात घाटकोपरचं जे ग्राउंड आहे तिथं बाराशे मुलांचं ग्राउंड हे आज होणार आहे तसं मी मग सांगितलं ते पावसाचं मात्र शंभर टक्के इफेक्ट आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मुलांना काल माझ्यासुद्धा मुला मुलींना बेचाळीसच्या फुडं कोण गेलेलं नाही बेचाळीस चव्वेचाळीस फुडं कोणीही गेलेलं नाही माझ्याकडचे जे होते ते आणि बाकीचं ॲवरेज मार्क पडलेले आहेत सगळ्यांना बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस असं मार्क पडलेले आहेत सगळ्यांना कुणालाही जास्त मार्क अठ्ठेचाळीस मार्क पडलेले नाही तुम्ही नंतर बघू शकताय नंतर दुसरा विषय आहे मुंबईचं परत सांगतोय मुली एक हजार आणि मुलं बाराशे आज दिवसभरात होणार आहेत पुणे ग्रामीण कौशल्य चाचणी मार्क्स सुद्धा आलेले आहेत पुणे ग्रामीणचं कौशल्य चाचणीचे मार्क सुद्धा आलेले आहेत ते तपासून घ्या नंतर पुणे ग्रामीण च जे अपडेट आहे ती म्हणजे ते सुद्धा जे काही अपडेट आले ते पी डी एफमध्ये ती पी डी सुद्धा नंतर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करतोय नंतर परभणीमध्ये जे काही चाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क घेतलेले लेखी परीक्षेसाठी पात्र यादी आहे ती सुद्धा आलेली आहे परभणीची परभणी चाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क घेतलेले लेखी परीक्षेमध्ये त्या मुलांची सुद्धा यादी ही आलेली आहे तुम्ही नंतर बघू शकता त्याच पद्धतीनं रायगडचा पण विषय रायगडला सुद्धा ग्राउंड चालू झालेला आहे सत्तावीस तारखेपर्यंत सगळं ग्राउंड पूर्ण होणार आहे पावसामध्ये सुद्धा ग्राउंड घेत आहेत कारण की त्यांना टास्कच दिला आहे की ह्या महिन्याच्या अगोदर हे हे घटक पूर्ण करून घ्या म्हणून पूर्ण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे रायगड सुद्धा ग्राउंड चालू आहे एवढ्या लक्षात ठेवायचं नंतर एस आर पी एफ एकोणीस कुसडगावची उत्तर तालिका आलेली आहे एस आर पी एफ एकोणीस कुसळगावची उत्तरतालिका ही आलेली आहे तुम्ही चेक करू शकता नंतर एस आर पी एफ तेरा जे वळसा जे गडचिरोलीचं जे आहे त्याची सुधारित तालिका आलेले आहे सुधारित उत्तर तालिका ही आलेल्या एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही ती चेक करून घ्या नंतर एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे त्यांची सुद्धा सुधारित नवीन उत्तर तालिका जी आहे ती सुधारित उत्तर तालिका पब्लिश झालेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता नंतर एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेमध्ये त्यांची सुद्धा नवीन तालिका आलेली आहे तुम्ही चेक करायचे आहे सुधारित तालिका जी असते तीसुद्धा नंतर दहावा घटक अशा पद्धतीनं की मुंबई लोहमार्ग पोलीस चालक निवड यादी व प्रतीक्षा यादी आलेली आहे मुंबई लोहमार्ग पोलीस चालक जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती आलेली आहे ऑफिशियल ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकणार आहे तुम्ही बघायचं आहे त्याच पद्धतीने अकरावा मुद्दा आहे गोंदिया जिल्हा पोलीस लेखी परीक्षेचा निकाल जे काय गोंदियामध्ये परीक्षा झालेली होती गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती करता तर त्यांची लेखी परीक्षेचा निकाल ही ऑफिशियल आलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं गोंदिया जिल्हा उत्तर तालिका जे आहे म्हणजे ते दोन्ही पण ते दोन्ही सुद्धा आलेत ते दोन्ही पण तुम्ही चेक करून घ्या नंतर तेरावा जो विषय आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला बँड्समनची लेखी परीक्षेच्या बाबतीत एक ऑफिशियल परिपत्रक आले कधी होणार काय होणार ही सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे तुम्ही बघायची आहे त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर कारागृहाची जी काही ऑफिशियल हे मैदानी त्याच्याबाबत सुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे ते सुद्धा परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकत आहे नंतर पंधरा मुद्दा आहे नागपूर कारागृह मैदानी चाचणी पुढे गेलेली आहे त्याचे एक ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे नागपूर कारागृहाचं जे काही ऑफिशियल मैदानी चाचणी आहे त्याचं डेट जे आहे ती पुस्टपान झालेली आहे पुढे गेलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे सतरावा मुद्दा आहे गडचिरोली जिल्हा पोलीस तालिका गडचिरोली जिल्हा पोलीस तालिका ही सुद्धा आलेली आहे तुम्ही चेक करून घ्यायची आहे जे जे सांगतोय ते त्या सगळ्या ऑफिशियल पी डी एफ प्रसिद्ध झालेले आहेत त्या सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत नंतर अठरावा मुद्दा आहे एस आर पी एफ पाच दौंड उत्तरतालिका आलेली आहे पी गट क्रमांक पाच दौंड येथील जी काही हे झालेली परीक्षा झालेली ले होती लेखीची त्यांची उत्तर तालिका ऑफिशियल आलेली आहे तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायची याची नोंद घ्या त्याच पद्धतीनं एकोणीसवा मुद्दा आहे ठाणे ज्यांना ठाणेचा विषय होता काल की काल मुलांचे काही प्रश्न होते बघा काल परवापासून नाही ज्यावेळी ग्राउंड चालू तेव्हापासूनच प्रश्न होते सर आम्हाला संधी कशी दिली जाते ज्यावेळी आमचं ग्राउंड चुकलं चुकतं किंवा एका दिवशी दोन ग्राउंड असतात तर एक ग्राउंड दिल्यानंतर दुसऱ्या ग्राउंडला जायचं कसं अशा मुलाचे जे प्रश्न होते त्या मुलांसाठी आता परत एकदा सांगतोय की ज्यांचं ज्यांचं ग्राउंड चुकलंय त्यांचं त्यांचं ग्राउंड पूर्ण पोलीस भरती झाल्यानंतर शेवटी एक संधी दिली जाते शेवटी एक संधी दिली जाते फक्त त्या ऑफिशियल परिपत्रकाकडे तुम्ही बघायला पाहिजे कारण संधी येऊन गेलेली माहीत नसते मुलांना आणि परत म्हणतात की आम्हाला माहित नव्हतं किंवा असा नियम आहे का सर होय तसा नियम आहे तुम्हाला एक संधी शेवटी दिली जाते तुम्ही तिथं जाऊन ती पोलीस भरती त्यावेळी तुमचं ग्राउंड देऊ शकताय ज्यांचं ग्राउंड एका दिवशी दोन आले आहेत किंवा सलग मागोपाठ दोन तीन दिवस ग्राउंड आहेत वेगळ्या पद्धतीनं अशी मुलं किंवा ज्यांना टेक्निकली मुळे म्हणजे ट्रेन रद्द झाली पाऊस जास्त प्रमाणात पडलाय तर अशा विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी एक संधी दिलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करायचं आहे सो अशा पद्धतीनं ठाणे ग्रामीणचा जो विषय आहे ठाणे विनंती ग्राउंड जे आहे सहाशे चौसष्ट मुलांना संधी दिली आहे एकंदरीत मग जेवढी मुलं चुकलेली होती त्या सर्व मुलांना एक संधी दिलेली आहे लक्षात ठेवा सहाशे चौसष्ट विद्यार्थ्यांना सहाशे चौसष्ट विद्यार्थ्यांना परत एकदा ठाण्याला ग्राउंडला बोलवलेलं आहे त्या ग्राउंडला तुम्ही त्या दिवशी जर नाही गेला तर परत तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं संधी भेटणार नाही कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला संधी भेटणार नाही त्या संधी जर तुम्ही लाभ घ्यायचा आहे शेवटची संधी आहे सहाशे चौसष्ट विद्यार्थ्यांना ठाण्याला बोलवलेलं आहे ठीक आहे नंतर महत्त्वाचं म्हणजे हे झालं एकोणीस मुद्दे नंतर एकोणीसाव्या नंतर एक विसावा मुद्दा जो आहे सो so, सिंधुदुर्ग पुली, जिल्हा पोलीस गुणपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस जी काही लेखी परीक्षा झालेली ले होती त्या लेखी परीक्षेचं गुणपत्रक जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही नंतर जाऊन चेक करू शकता किंवा हे जे काही सगळं आहे पी ते एक तासाभरात मी आपल्या टेलिग्राम चॅनलला एकदम पी सेंड करतो सगळ्यांनी बघून घ्या एकदमच सेंड करतो पटापट बघून घ्या नंतर एकविसा मुद्दा आहे एसआरपीएफ आठ मुंबई शारीरिक चाचणी गुणपत्रिका एस आर पी एफ आठ मुंबई शारीरिक चाचणी गुणपत्रिका सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेला आहे लक्षात ठेवा गट क्रमांक आठ ची मुंबईची जी काही गुणपत्रिका आहे ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्याच पद्धतीने बावीसावा मुद्दा आहे एस आर पी एफ चार नागपूर तालिका एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूरची उत्तर तालिका ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्ही नंतर बघायची आहे लक्षात घ्या सो काल दिवसभरातल्या ह्या बावीस अपडेट आणि आज सकाळच्या मुंबईचा विषय एकंदरीत एक आज मुंबईचं पण तुम्हाला सांगितलं एक हजार मुलींचं आज ग्राउंड होणार आहे आणि त्याच पद्धतीनं घाटकोपरला बाराशे मुलांचं ग्राउंड आज दिवसभरात होणार आहे काल दिवसभरात पाऊस जास्त लागल्यामुळे मोटर लावून पाणी बाहेर उडत आहेत पण एवढा पाऊस आहे की तिथं किती पण मोटर लावली तर ते थांबवू शकत नाही अशी अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये या मुलं ग्राउंड कशी देतील किंवा हा विषय सगळा विषय वेगळा आहे टोटली मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत पण पर्याय नाही आपल्याला द्यावंच लागेल ग्राउंड कारण की सरकारच्या पुढे आपण जाऊ शकत नाही सो अशा पद्धतीनं मुंबई पोलिस रायगड पोलीस आणि पुणे पोलीस आणि बाकीचे आर पी एफ गट जे आहेत किंवा इतर जिल्हा पोलीसची जी काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे काल संध्याकाळपर्यंतची आणि मुंबईची आज सकाळपासून जी सुरुवात झाली ती अपडेट घेऊन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं मुलांचं आणि मुलींचं ग्राउंड सुरू आहे समज सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती जवळजवळ बावीस पॉईंट हे क्लिअर केलेले आहेत यानंतर कंटिन्यू जे काही मुंबईला पाऊस पडतोय त्या पाऊस पडणाऱ्यातून जे काही मोठरला पाणी वडत आहे ते तुम्ही बघायचं आहे घाटकोपरचं एवढी वाईट अवस्था कशी झाली असेल आणि सरकारला खरंच जाग येणार काय नाही महाराष्ट्राक आता पोलीस भरती सगळे घटक झालेले आहेत फक्त रायगड आणि मुंबई आणि इतर जे संवर्ग आहेत जे कसं की कारागृह आहे बॅट्समन आहेत ज्यांचं फिजिकल बाकी आहे तेवढंच राहिलेलं नाही तर बाकी सगळे घटक पूर्ण झाले आहेत आता आपण काही करू शकत नाही सो अशा पद्धतीने ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे मुंबईचे आणि औदर जे घटक आहेत अदर जे जिल्ह्या आहेत त्याची सुद्धा काल संध्याकाळपर्यंतचे अपडेट प्लस आज सकाळपासून पाच वाजल्यापासून जे काही डॉक्युमेंट चेकिंग किंवा बाकी चेकिंग जे चालू आहे तिथं आणि मुलांना मार्क ॲव्हरेज पडत आहेत कुणीही घाबरून जाऊ नका अडतीस चाळीस बेचाळीस अडती चाळीस बेचाळीस बेचाळीस चे पुढे जास्त मार्क कुणालाही नाहीत बेचाळीसच्या पेक्षा पुढे क्वचितच मार्क आहेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क कुणाला नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्ही तुमच्या ग्राउंडला बेस्ट द्या शंभर टक्के तुमचा रिझल्ट यायला पाहिजे शंभर टक्के तुमचा रिझल्ट याला एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ही शेवटची संधी कुणीही हार मानू नका तुमची जीत ही फिक्स दे आहे कुणी हार मानू नका ठीक आहे सो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्ही महत्वाची इन्फॉर्मेशन घेऊन सो चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम लिंक लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ज्यांना पोस्ट डिपार्टमेंटमध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे अर्ज करायचा आहे त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या खाली ऑफिशियल टेलिग्रामचा ग्रुप आहे दीडशे लोकांचा त्याच्यामध्ये तुम्ही मला यायचं असेल तुम्हाला फॉर्म भरायचे असतील तर तिथंच जाऊन तुम्ही लिंक जॉईन करा जेणेकरून आपण फॉर्म भरू शकतो ज्यांना भरायचं आहे त्यांना तो ग्रुप जॉईन केल्यानंतर मला प्रायव्हेट मेसेज करा मला फॉर्म भरायचा आहे एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला सेंड केला की तुम्ही ऑफिशियल भरून मला पाठवला की सगळे तुमचे फॉर्म भरून भरून दिले जातील घर बसून कुणीही कुठं जायची गरज नाही प्रॉपर समजलं सो शेवटी आज ज्यांची ज्यांची फिजिकल आहे आज ज्यांचं ज्यांचं काय कागदपत्रपासणी असतील जॉईनिंग असतील काय असेल ते असेल त्या सर्वांसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय परत एक दे सांगतोय महत्वाचा चॅनल आहे कुणी स्किप करू कुण नका मुंबईच्या बाबतीत तर आज दिवसभरात किती मुलं होणार हे पण सांगितलेलं आहे लक्षात ठेवा गैरहजारचं प्रमाण पण तुम्हाला सांगितलेलं आहे काल गैरहजार प्रमाणचं थोडस कमी होतं याच्या आधी दोन दिवस ना दोन तीन दिवस ग्राउंड चालू झाले तीन दिवस गैरहजार मुलं होतील पण आज काल जर बघाय बघायचं तर एवढी मुलं मुली गैरहजर नव्हत्या सगळी जण होते जास्त जास्त करून एक दहा बारा पंधरा जर सोडले तर त्याच्यापेक्षा जास्त मुलं अब्सेंट नव्हते आणि आज सुद्धा योग्य ती माहिती ऑफिशियल घेऊन तुमच्यापर्यंत मी संध्याकाळपर्यंत सांगेन की किती मुलं अब्सेंट होते किती आलेली होती सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे समजलं सो यानंतरचा व्हिडिओ तो कंटिन्यू बघा पाऊस कशा पद्धतीनं आहे आणि बघा किती हाल सरकार करत आहे आणि त्यांना कधी जाग येणार आहे चला सो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूयात चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या ओके सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद